नवी मुंबईतील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. कोपर खैरणे तुर्भे नेरूळ बेलापूर आणि खारघर मध्ये पावसाने हजेरी लावली. मोठ्या विश्रांतीनंतर पाऊस आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसाने रत्नागिरीला चांगलं झोडपून काढलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ज्या पावसाची कोकणातल्या शेतकऱ्याला चातकासारखी वाट होती तो शेतकरी आता आलेल्या पावसामुळे अक्षरशः आनंदित झालाय. अमरावती जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून पहिल्याच पावसात दाणादाण उडाली आहे. तर अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसब्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. कालही या भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. त्यामुळे गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरलं. भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून वादळ वाऱ्यासह जवळपास एक तास जोरदार पाऊस बरसला. बऱ्याच सखल भागात पाणी साचलं होतं. रविवारी सकाळपासून पाऊस बरसत असून संपूर्ण जिल्ह्याभरात बरसणाऱ्या या पावसामुळे शेतकरी प्रसन्न झाला असून शेतीच्या कामाला सुरुवात होणार आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका झाली. गोंदिया जिल्ह्यात अखेर मान्सूननं हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावलाय. गेल्या 20 दिवसांपासून शेतकऱ्यांसह नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर पाऊस कोसळल्यामुळे खरीपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. वाशिम जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. मात्र पेरण्या योग्य पाऊस अजून पडलेला नाही. तरीही मृग नक्षत्र टळू नये यासाठी शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावर पेरणीला सुरुवात केली आहे. यंदा जिल्ह्यामध्ये 4,06,450 हेक्टरवर पेरणीचं नियोजन आहे.